नमस्कार, आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे आपण छोट्या छोट्या साईजमध्ये जी भेंडी भेटती ती स्वच्छ अशी धुवून एका कापडावरती सुकण्यासाठी ठेवलेली आहे। तर घरामध्ये जिथे पण थोडंसं ऊन येतं त्या ठिकाणी मी ही ठेवली आहे, म्हणजे ही पटकन सुकते। जर ऊन नसेल तर नुसतं कपड्यावरती पण तुम्ही ही 5-10 मिनटासाठी सुकवून घेऊ शकता। अशी सुकवल्यामुळे भेंडी आपली चिकट बनत नाही। तर भेंडी आता आपली छान अशी सुकली आहे, याला आता आपल्याला कापून घ्यायचं आहे। तर भेंडी कापण्यासाठी एका बोर्डवरती आता आपण थोडीशी भेंडी इथे घेतलेली आहे, ती छान आता आपण जुळवून घेऊयात आणि छोट्या छोट्या साईजमध्येच आपल्याला ही कापून घ्यायची आहे। तसं तुम्ही हव्या त्या साईजमध्ये ही कापू शकता, पण थोडीशी मीडियम साईजमध्येच आपल्याला ही कापायची आहे। भेंडी कापून झाली की आता आपल्याला भाजी बनवायची आहे। तर त्यासाठी एका लोखंडी कढाईमध्ये 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। बारीक गॅस करून तेल जेव्हा गरम होईल तेव्हा आता आपण यामध्ये थोडेसे शेंगदाणे तळून घेणार आहोत। तर नॉर्मली जेव्हा आपण भेंडीची भाजी बनवतो त्यामध्ये आपण दाण्याचा कूट टाकत असतो, पण आज आपण असेच शेंगदाणे तळून आपल्या भाजीमध्ये वापरणार आहोत, त्यामुळे भेंडीची भाजी आपली थोडीशी वेगळी पण खूपच चविष्ट बनते। थोडे थोडे शेंगदाणे लालसर झाले की आता आपल्याला यामध्ये मोहरी टाकायची आहे। तर 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, त्यानंतर 1/2 चमचा आपण आता हळद घालूयात आणि चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। शेंगदाण्यासोबत आता हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आता आपली भेंडी आपण यामध्ये टाकून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, नाहीतर मसाला आपला जळू शकतो। तर व्यवस्थित आता मसाल्यामध्ये आपली भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे। तर भेंडीची भाजी बनवताना त्यावरती झाकण नाही ठेवायचं, जर झाकण ठेवलं तर भेंडी आपली चिकट बनते, त्यामुळे अशी खुल्ल्यामध्येच आपल्याला भेंडी आता परतून घ्यायची आहे। आपण कोवळी भेंडी इथं वापरल्यामुळे खूप पटकन ही शिजते, अगदी 4-5 मिनटामध्येच भाजी आपली तयार होते। आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून आपण आपल्या भेंडीमध्ये एकत्र करून घेऊयात। आता 2-3 मिनिटांसाठी कंटिन्युअसली आपल्याला अशी भेंडी मधून अधून हलवत राहायची आहे, म्हणजे ती सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी परतली जाते आणि गॅस कमी ठेवल्यामुळे ती करपतही नाही आणि छान अशी थोडीशी क्रिस्पीसुद्धा बनते। आता साधारण 4-5 मिनिट झालेले आहेत आणि भेंडी आपली आता शिजत आली आहे। तर 2-3 वेळा मधून अधून आपण अशी हलवली आहे, त्यामुळे ती सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी छान परतली जाते। आता यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन पीठ टाकायचं आहे, तर 2 मोठे चमचे बेसन पीठ टाकून आता आपण ते सुद्धा भाजीसोबत छान असं परतून घेणार आहोत। तर बेसन पीठ आपण इथे कच्चंच वापरलेलं आहे, याला आपण भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे, त्यामुळे भेंडीसोबतच आता आपल्याला हे थोडंसं 1-2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता की किती छान मोकळी मोकळी आपली भेंडी तयार झालेली आहे, अजिबात ही चिकट झाली नाही आहे, कारण आपण यावरती शिजताना झाकण ठेवलं नव्हतं। आता थोडंसं आपल्याला यावरती पाणी असं शिंपडून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवण्याची वाफ घ्यायची आहे। तर फक्त 1-2 मिनटासाठी आपण यावरती झाकण ठेवणार आहोत। तर असं वाफेमध्ये आपण जे बेसन पीठ टाकलं आहे ते सुद्धा छान शिजतं, त्यामुळे आपण झाकण ठेवण्याची छान अशी एक वाफ घेतलेली आहे। आता आपली भेंडीची भाजी जवळपास तयारच झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता की खूपच छान ही मोकळी मोकळी तयार झाली आहे। तर अशा प्रकारची भेंडीची भाजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा तुम्ही ही बनवू शकता। तर अशी ही खूप सोपी आणि झटपट तयार होणारी भेंडीची भाजी बनवल्यानंतर कशी झाली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।